प्रकार आहे पूर्णांक संख्या। पुढचा प्रकार आहे पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या तर मित्रांनो यांना पूर्ण अंक असं का म्हणतात? पूर्ण अंक पूर्णांक संख्या का म्हणतात? तर त्याचं कारण असं आहे की त्या संख्येमध्ये शून्य पण असतो, ऋण संख्या पण असतात आणि धन संख्या पण असतात। ते कसं असतं बघा, शून्य त्यानंतर उजव्या बाजूला असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि अनंत पर्यंत असत। त्याच पद्धतीने डाव्या बाजूला असत, डाव्या बाजूला इकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि अनंत पर्यंत। आता या ज्या संख्या असतात त्यांना पूर्ण अंक संख्या म्हणतात। तर का म्हणतात त्यांना? की त्यांच्यामध्ये शून्य पण असतो, एक पासून तर अनंत पर्यंत धन संख्या पण असतात आणि एक पासून तर अनंत पर्यंत ऋण संख्या पण असतात। म्हणून त्यांना या संख्येला पूर्णांक संख्या असे म्हणतात। आता हा जो आहे शून्य हा धनही नाही आणि ऋणही नाही। हा जो शून्य आहे हा धनही नाही आणि ऋणही नाही, म्हणजे तो स्टार्टिंग पॉइंट आहे, सुरुवातीचा पॉइंट आहे। परंतु आता यामध्ये हा जो आहे एक ऋण एक ही जी संख्या आहे ती सर्वात मोठी ऋण संख्या आहे। सर्वात मोठी ऋण संख्या आणि त्याच पद्धतीने इकडच्या बाजूला हा जो एक आहे ही जी संख्या आहे ती सर्वात लहान, सर्वात लहान धन संख्या आहे। ही सर्वात मोठी ऋण संख्या आहे तर इकडे हा जो एक आहे तो सर्वात लहान धन संख्या आहे। सर्वात लहान संख्येपासून इकडे संख्या वाढत वाढत जातात, एक दोन तीन चार पाच सहा सात पासून अनंत पर्यंत संख्या वाढत जाते। त्याच पद्धतीने इकडे ही जी संख्या आहे सर्वात मोठी ऋण संख्या आहे। बघा इकडे मोठी आहे तर इकडे लहान आहे, इकडे संख्या कमी कमी होत जाते तर इकडे संख्यांची किंमत वाढत वाढत जाते, इकडे संख्यांची किंमत कमी कमी होत जाते। आता ती कशी? बघा इकडे जे आहे हा ऋण एक जो आहे तो ऋण दोन पेक्षा मोठा आहे। त्याच पद्धतीने ऋण दोन जो आहे, ऋण दोन ही जी संख्या आहे ती ऋण तीन पेक्षा मोठी आहे। त्याच पद्धतीने इकडे जर आपण बघितलं तर ऋण सहा ही जी संख्या आहे ही ऋण सात पेक्षा मोठी आहे। या पद्धतीने आता या पूर्णांक संख्येमध्ये अजून एक असं असतं की त्या परस्पर विरोधी संख्या असतात, यांच्यामध्ये परस्पर विरोधी संख्या असतात। त्या कशा असतात बघा, जर आपण इकडे तीन घेतलं आणि इकडे आपण ऋण तीन घेतलं, इकडची संख्या आहे ऋण तीन आणि इकडची संख्या आहे धन तीन, म्हणजे त्याला आपण अधिकचे चिन्हही देऊ शकतो। आता या संख्या ज्या आहेत त्या परस्पर विरोधी संख्या आहेत। आता या परस्पर विरोधी संख्या अशा आपण अजून उदाहरण घेऊ शकतो की धन सात आणि ऋण सात, त्याच पद्धतीने धन सहा ऋण सहा, त्यांची जर आपण बेरीज केली तर ती शून्य येते। या ज्या परस्पर विरोधी संख्या असतात यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज शून्य येते। ती कशी येते बघा, आता समजा आपण ऋण तीन अधिक धन तीन
असं जर घेतलं तर यांची जी बेरीज आहे ही संख्या आणि ही संख्या यांची जी बेरीज आहे ती शून्य येते. त्याच पद्धतीने ऋण सात अधिक धन सात यांची जी बेरीज आहे ती शून्य येते. अशा पद्धतीने पूर्णांक संख्या आपण बघितली. आता आता पुढचा प्रकार आहे धन पूर्णांक. धन पूर्णांक याच्यात काय असतं की या ज्या एक पासून तर सात किंवा पुढे अनंत पर्यंत संख्या आहेत त्या धन पूर्णांक मध्ये येतात. उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अनंत पर्यंत यांना धन पूर्णांक संख्या म्हणतात. आता त्याच पद्धतीने ऋण पूर्णांक. ऋण पूर्णांक संख्या तर बघा मित्रांनो ज्या पद्धतीने धन पूर्णांक असते त्याच पद्धतीने ऋण पूर्णांक इकडे असतात. पूर्ण अंक म्हणजे एक पासून तर अनंत पर्यंत जेवढ्या असतील तेवढ्या. उदाहरणार्थ ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार ऋण पाच ऋण सहा ऋण सात पासून अनंत पर्यंत असत. तर मित्रांनो एकंदरीतपणे आपण संख्या मी तुम्हाला सांगितलं की संख्या जी आहेत त्या एकमेकांशी कोरिलेटेड आहेत म्हणजे एकमेकांशी त्या कुठेतरी त्यांचा संयोग येतो एकमेकांचा कुठेतरी त्यांना एक सारख्या वाटणार असतात. म्हणून लक्षात राहण्यासाठी मी ज्या पद्धतीने तुम्हाला संख्यांचे प्रकार इंग्लिश केलेले आहेत किंवा लिहून दिलेले आहेत त्या पद्धतीने त्यांना वाचायचं आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं स्पष्टीकरण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर आपण पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार आहे अपूर्णांक संख्या. तर मित्रांनो अपूर्णांक संख्या म्हणजे काय असते की ज्या संख्येला अंश आणि छेदाच्या स्वरूपात दर्शवलेलं असतं त्या संख्येला अपूर्णांक संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ पाच छेद सात त्यानंतर वजा सात छेद अकरा त्यानंतर ऋण पंधरा छेद ऋण बारा त्यानंतर नऊ छेद सत्तावीस. तर या अंश आणि छेदाच्या स्वरूपात ज्या संख्या लिहिलेल्या असतात किंवा दर्शवलेल्या असतात त्या संख्यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात. त्याच पद्धतीने ज्या संख्यांना दशांश अपूर्णांकांच्या स्वरूपात लिहितात दशांश अपूर्णांक म्हणजे काय की बिंदू किंवा पॉइंट देऊन जी संख्या लिहिलेली असते त्यांना दशांश अपूर्णांक संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ शून्य पूर्णांक शून्य सत्तावीस किंवा एक पूर्णांक शून्य तेरा किंवा बारा पूर्णांक तीनशे नऊ किंवा शून्य पूर्णांक शून्य 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 तेवीस या ज्या संख्या आहेत यांना दशांश अपूर्णांक संख्या असे म्हणतात आणि यांना अंश आणि छेदाच्या स्वरूपात ज्या संख्या आहेत यांना पण अपूर्णांक संख्या म्हणतात आणि यांना पण अपूर्णांक संख्या असे म्हणतात. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला क्लिक करणं
विसरू नका। आणि मित्रांनो, आपल्या या व्हिडिओ मध्ये काही त्रुटी असतील ते आणि आपल्याला असे काही नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील तर त्यासाठी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून निश्चितच कळवायचे आहे। धन्यवाद।